कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत। कॉमन न्यूजच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राइब करा। जोरदार शक्ती प्रदर्शन करीत लोकांच्या रेकॉर्ड ब्रेक गर्दीने जनतेच्या लाडक्या हर्षदताई काकडे यांचा शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल। अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव शहरात जोरदार शक्ती प्रदर्शन करीत लोकांच्या रेकॉर्ड ब्रेक गर्दीने जनतेच्या लाडक्या हर्षदताई काकडे यांचा शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघातील आमदारकीच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला। प्रांताधिकारी मतेसाहेब व शेवगावचे पाथर्डीचे दोन्ही तहसीलदार यावेळी उपस्थित होते। उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर हर्षदताई काकडे यांनी सांगितले की सर्व समाजाला बरोबर घेऊन मी विधानसभेसाठी अर्ज भरलेला आहे, तो फक्त गुलालासाठी नाही भरलेला। सर्वसामान्यांचे प्रश्न जसेच्या तसे वर्षानुवर्ष तसेच प्रलंबित राहिलेले आहेत। या साखर सम्राटांनी मतदारसंघात काहीच विकास केलेला नाही असा आरोप सौ हर्षदताई काकडे यांनी केला। आज गुरुपुष्पच्या मुहूर्तावर आणि सर्वसामान्यांना बरोबर घेऊन सर्व समाजाला बरोबर घेऊन मी आज विधानसभेचा फॉर्म भरलेला आहे। हा फॉर्म भरला आहे तो फक्त आणि फक्त गुलालासाठी भरलेला आहे, कारण सर्वसामान्य जनतेचे प्रश्न हे जसेच्या तसे वर्षानुवर्षे राहिलेले आहेत। या साखर सम्राटांनी आजपर्यंत मतदारसंघामध्ये काहीही विकास केलेला नाही, तो विकास आम्ही सगळेजण मिळून शोधतोय, तो कुठे सापडत नाही। आणि म्हणून सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी सर्वसामान्यांच्या प्रत्येक सर्वसामान्यांच्या प्रत्येक गरजेसाठी आम्ही दोघंही या ठिकाणी कायमचे उभे आहोत। एक महिना मला ही लोकं देणार आहेत आणि पुढची अखंड अव्याहतपणे मी या समाजाच्या सेवेमध्ये राहणार आहे। ॲडव्होकेट शिवाजीराव काकडे म्हणाले की आज सर्वसामान्यांचा फॉर्म हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे गेलेला आहे। कोणाच्या पाठिंब्याशिवाय जनता विजयी होऊ शकते, सामान्य जनतेला आता कोणी रोखू शकत नाही, असे ॲडव्होकेट काकडे यांनी सांगितले। यावेळी जनशक्ती मंचचे महासचिव आणि ज्येष्ठ नेते जगन्नाथ पाटील गावडे आणि त्यांचे सर्व सहकारी आवर्जून उपस्थित होते। वाजत गाजत रॅली सुरू होण्यापूर्वी प्रारंभी आबासाहेब काकडे यांच्या स्मारकाचे दर्शन घेऊन चौकातील बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला। नंतर छत्रपती शिवाजी महाराज यांना विनम्र अभिवादन करण्यात आले। स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या पुतळ्यासमोर नतमस्तक होऊन नंतर आखेगाव रोडवरील संत गाडगेबाबा यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला। नंतर तहसीलदार कार्यालयात फक्त 5 व्यक्तींनी जाऊन उमेदवारी अर्ज दाखल केला। या रॅलीमुळे शेवगाव शहरातील सर्व वाहतूक व्यवस्था ठप्प झाली होती। संपूर्ण शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघात या आकर्षक रेकॉर्ड ब्रेक गर्दीचा चौकाचौकात चर्चा आहे। राजळे, ढाकणे, घुले या उमेदवारांकडून मात्र कोणत्याही प्रकारचा गाजावाजा न करता गुपचूप अर्ज दाखल करण्यात आले। ही वादळापूर्वीची शांतता असल्याचे राजकीय निरीक्षकांचे मत आहे। कॉमन न्यूज मराठीसाठी प्रतिनिधी सुनील नजन, अहमदनगर।